सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी को जान से मारने की धमकी देकर 100 करोड़ रुपए की फिरौती मांगने वाले खूंखार आतंकी अफसर पाशा को शुक्रवार को गिरफ्तार कर लिया गया, जिसके बाद शनिवार शाम को उसे नागपुर लाया गया। गौरतलब है कि अफसर पाशा का नागपुर से संबंध आगे आ रहा है, जिसके चलते पुलिस प्रशासन की चुनौतियां बढ़ गई है। प्राप्त जानकारी के अनुसार जयेश उर्फ शाकिर के साथ आतंकी अफसर पाशा का नागपुर से पुराना कनेक्शन है। अफसर ने साल 2003 से 2004 के दौरान नागपुर में रहकर आतंकी संगठन की जड़ें मजबूत करने का काम किया था, जिसके चलते इस मामले में चौंकाने वाले खुलासे आगे आ रहे हैं। ज्ञात हो कि गडकरी को धमकी देने के प्रकरण में नागपुर पुलिस ने अफसर पाशा को बेलगांव जेल से गिरफ्तार किया है। उसके खिलाफ भी यूपीए के साथ मामला दर्ज किया गया है। उसे शनिवार की रात नागपुर लाकर 19 जुलाई तक हिरासत में ले लिया गया है। सूत्रों के अनुसार रविवार को फिंगरप्रिंट विशेषज्ञों की टीम धंतोली थाने में दाखिल हुई। इस टीम ने आरोपी अफसर पाशा की आंखों से लेकर अन्य जरूरी सभी फिंगरप्रिंट लिए। आज से आरोपी से धंतोली पुलिस की टीम पूछताछ शुरू करेगी। ये पूछताछ धंतोली थाने की महिला थानेदार प्रभावती येकुरकर के मार्गदर्शन में की जाएगी, जिससे पता चल सकेगा कि वह आखिरकार किसके इशारों पर जयेश पुजारी से फोन करा रहा था। इस मामले की गुत्थी अभी भी काफी उलझी हुई है। पुलिस का मानना है कि यही घटना का मास्टरमाइंड है। आगे की जांच जारी है। वो बरोबर आहे, आता ते आरोपी आमचे ताब्यात आहे, सध्या ते PCR मध्ये, 4 दिवसाचे PCR मध्ये आहे। आता तपासामध्ये त्यांचे या प्रकरणात विचारपूस सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये प्रथमदर्शनी हे त्यांचे कॉन्स्पिरेसी, हे जे पूर्वीचे आरोपी होता आणि हे आरोपी आहे, त्यांच्यामध्ये कॉन्स्पिरेसी होता अशा प्रकारचे बाबी समोर येत आहे। आता या विषयावर आणखी तपास सुरू आहे आणि पुढच्या काळात त्यांचे PCR पण वाढवण्यात येईल आणि गरज पडला तर प्रथम आरोपीचे परत PCR घेऊन समोरासमोर त्यांचे पण विचारपूस होणार आहे। आता इतके जुनी गोष्टीबद्दल आत्तापर्यंत डिटेल विचारपूस झालेली नाही, परंतु या प्रकरणात आत्ता जे सध्याची प्रकरण आहे त्यामध्ये त्यांचे कॉन्स्पिरेसी होता ही बाबी नक्की समोर आलेली आहे। आता पुढच्या काळात पूर्णपणे विस्तृत कंटिन्युअस त्यांचे विचारपूस सुरू आहे आणि जे बाबी समोर आला त्याबद्दल आपल्याला सांगण्यात येईल। अशी बाबी समोर येत आहे की ते पूर्वी नागपूर येथे आलेले होता। आता त्याबद्दल नक्कीच आपल्याला पुढच्या काळात याबद्दल विस्तृत माहिती देण्यात येईल। इथे NIA न्यायालयात जे आमचे UAPA स्पेशल कोर्ट आहे तिथे ॲप्लिकेशन केलेले आहे की हे या केसचे सर्व आरोपी सर्व कागदपत्र तपास ते त्यांच्याकडे हस्तांतरित करण्याची आणि ते सर्व दस्तावेज NIA मुंबई येथे असलेले स्पेशल कोर्ट येथे ट्रान्सफर करायसाठी विनंती अर्ज केलेली आहे। त्याबद्दल आम्ही नागपूर शहर पोलिसांच्या वतीने ना हरकत कोर्टाला देण्यात आलेली आहे। आता या आठवड्यात त्याबद्दल या नागपूरच्या न्यायालयाकडून आदेश येतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच ही बाबी खरी आहे की ते आला होता आणि काही लोकांशी संपर्कात ते इथे होता, परंतु ते काही बरेच वर्षापूर्वीची गोष्टी आहे। आत्ता ते कोणकोणाशी होता, काय होता, त्याबद्दल विचारपूस सुरू आहे। यामध्ये आणखी आरोपी होण्याची शक्यता नकारता येत नाही, परंतु जशा आम्ही सांगितले की सध्या तपास सुरू आहे या प्रकरणात। आत्तापर्यंत जे न्यायालयाकडून परवानगी मिळालेली आहे ते 15 ऑगस्टपर्यंत चार्जशीट दाखल करायची त्यामध्ये मुभा आहे, परंतु मधला काळात NIA तपास जे हस्तांतरित होतील त्या अनुषंगाने NIA पुढचे निर्णय घेतील। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।